जामखेड तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील मुलीची भारतीय नौदलात पायलट म्हणून निवड झाल्यामुळे तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होतोय. दिघोळे येथील शेतकरी नारायण गीते यांची कन्या अपूर्वा गीते हिची भारतीय नौदलामध्ये पायलट म्हणून निवड झाली आहे. आज खर्डा येथे अपूर्वाने काही ठिकाणांना भेट देत मुलींना मार्गदर्शन केले. मुलींनी आर्मी व भारतीय नौदलामध्ये जाण्याचे आवाहन केले. खर्डा येथे अनेक ठिकाणी अपूर्वाचा सत्कार देखील करण्यात आला. भारतीय नौदलात निवड झाल्यानंतर अपूर्वाने 2 वर्ष खडतर प्रशिक्षण झाले. खर्डा येथे राजमाता प्रतिष्ठान खर्डा यांच्या वतीने तिचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी सरपंच आसाराम गोपाळघरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब जमकावळे, भास्कर गोपाळघरे, बाबू जायभाय, जगन्नाथ जायभाय, पांडुरंग थोरात, हनुमंत बारगजे, रामभाऊ थोरात, तेजस कोरे, गायकवाड साहेब, पिंटू बारगजे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. नमस्कार, माझं नाव सब लेफ्टनंट अपूर्वा गीते. मी सध्या भारतीय नौसेनेत पायलट म्हणून रुजू आहे. माझं ट्रेनिंग आत्ता संपलं आणि आता माझी पहिली पोस्टिंग आहे 10 जुलैपासून. मी ही गोष्ट अचीव केली. मी पायलट झाले आणि इतका हे 2 वर्षाचं ट्रेनिंग घेऊन, त्यामुळे आज माझा आपल्याच खर्डा जिल्ह्यात श्री महालिन कोरे ह्यांच्यातर्फे सत्कार झाला. मी आपल्या दिघोळचीच कन्या आहे. मी जरीकडे राहिली नसले तरी माझे बाबा इथेच वाढले आहेत आणि मी मात्र मुंबईला वाढली आहे. पण कायम इथे येणं व्हायचं आणि कधी विचार नव्हता केला की इतक्या मोठ्या पदावर जाईन. पण आज जेव्हा तिथे आहे तेव्हा या गोष्टीचा फार अभिमान वाटतो की आपल्या महाराष्ट्रातनं मी आहे आणि तिथे सध्या कोणीच नाही ह्याची इतकं दुःखही वाटतं. खूप आनंद होईल मला जर माझी ही जी अचीवमेंट आहे किंवा मी आत्तापर्यंत जे काय केलं आहे ह्या मार्गाने जर आपल्या भागातली काही अजून मुलं किंवा मुली ज्यांना ह्यात इंटरेस्ट आहे असं जर कोणी अजून ह्यात पुढे आलं आणि कधीही काही वाटलं तर ह्यांच्यातर्फे कोणालाही कधीही काही मदत लागली तर तुम्ही श्री महालिंग ह्यांच्यातर्फे मला कॉन्टॅक्ट करू शकता. मला फार आवडेल जर माझ्या मार्गदर्शनामुळे आपल्याच भागातले काही अजून मुलं मुली UPSC झालं, MPSC किंवा इंडियन एअरफोर्स, नेव्ही, आर्मी ह्या कुठल्याही ठिकाणी किंवा अजून कुठल्याही उच्च पदस्थ परीक्षांमध्ये पास झाले आणि जर त्यांनी ह्याच्यात आपलं करिअर केलं तर म्हणजे ह्यात मी जे काय अचीव केलं ते माझ्या आईबाबांमुळे, त्यात काही शंकाच नाही. आणि मला जसं मार्गदर्शन मिळालं त्यांच्यातर्फे तसं मार्गदर्शन ज्यांना कोणाला मिळत नसेल तर मला फार आवडेल की माझं मी ज्या मार्गावर गेले त्या मार्गावरनं जर अजून कोणा जायचं असेल त्यांनी आपण कॉन्टॅक्ट करू शकता. आणि अजून माझ्या म्हणजे अजून ह्या खर्डा भागातनं पायलट मुली किंवा फोर्सेसमध्ये असणाऱ्या मुली बघायला मला फार आवडेल. आणि ह्या सगळ्यासाठी तुम्हाला काहीही मदत लागली तर आपले कार्यकारी कायमच इथे असतील. खर्डा शहरामध्ये दिघोळची कन्या अपूर्वा नारायण गीते यांची भारतीय सैन्य दलामध्ये निवड झाली होती. त्या प्रसंगी त्यांचा आज या खर्डा शहरामध्ये राजमाता प्रतिष्ठानच्या वतीनं सत्कार आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. अपूर्णा नारायण गीते यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं आणि या ठिकाणच्या या परिसरामधील विद्यार्थिनी घडल्या पाहिजेत आणि भारतीय सैन्य दलामध्ये त्यांनी भरती करण्यासाठी पूर्ण तयारी केली पाहिजे असं त्यांनी मार्गदर्शन केलं. असं त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रसंगी त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या परिसरामधून विद्यार्थ्यांनी त्यांचं या मार्गदर्शनाचा लाभ घेतला पाहिजे आणि त्यांनी असाही शब्द दिला की वेळोवेळी मी मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला सर्वजणांना वेळ देईल आणि आपण या परिसरामधनं त्यांनी आपलं या महाराष्ट्रामध्ये नावलौकिक केलं. आणि महाराष्ट्रातली ही पहिली कन्या आहे की ज्यांनी या भारतीय नौदलामध्ये पायलट म्हणून निवड झालीबद्दल त्यांचं सर्व खर्डा ग्रामस्थाच्या वतीने मी पुन्हा एकदा त्यांचं आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. बातमी प्रतिनिधी गणेश जवेरी, मायभूमी न्यूज, जामखेड. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.